ड्रामा ज्युनियर्सच्या निमित्ताने संकर्षण कराडे परीक्षकाच्या नव्या भूमिकेत पदार्पण करते. आपली उत्सुकता व्यक्त करताना संकर्षण म्हणालाय, ही संधी माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. मी निवेदक म्हणून काम केले, स्पर्धक म्हणून काम केले. मी स्पर्धा जिंकलोय हरलोय, पण मी परीक्षकाच्या खुर्चीवर कधीच बसलो नाहीये. आता या नव्या जबाबदारीमुळे पोटात गोळा आलाय. मी खरंच खूप सकारात्मक दृष्टीने याकडे बघतोय आणि कोणाला तरी असं वाटते की मी या खुर्चीच्या लायक आहे याचा मला आनंद आहे. जर प्रयत्न असेल त्या लहान मुलांना उत्तम मार्गदर्शन करायचं, कारण हेच वय आहे ज्या वयामध्ये आलेले अनुभव, बोललेले वाक्य, केलेले काम आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मला सुद्धा माझी पहिली स्पर्धा, पहिली एकांकिका, पहिलं बक्षीस, पहिलं अपयश हे सगळं लक्षात आहे. या लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टी पहिल्या असणार आहेत, म्हणून त्यांच्या वयात पहिल्या कामाचे, यशाचे, अपयशाच्या अनुभवाचे आपण साक्षीदार होणार आहोत याचा मला जास्त आनंद आहे. या अनुभवातून जर त्यांना पुढे जाऊन असं वाटलं की संकर्षण दादा जे सांगतोय ते आपल्या आयुष्यात कामाला येईल, एवढं जरी त्यांना वाटलं तरी त्याहून जास्त आनंद नाही. लहान मुलांसोबत माझं चांगलं जमतं. मुळात मला गप्पा मारायची सवय, त्यामुळे मी गप्पा मारू शकतो या लहान मुलांसोबत. माझ्या घरात दोन जुळी बाळं आहेत, हा अनुभव तर गाठीशी आहेच माझ्या. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावातून ही मुलं निवडली. आजकालच्या या व्हायरल होण्याचं युग आलंय. आजकाल व्हायरल होण्याचं युग आलं आहे आणि या युगात या स्पर्धक सहभागी होऊन आपण स्वतःला कुठे पोहोचवू शकतो हे तपासून पाहण्याचा एक वेगळी संधी मिळणार आहे. आतापर्यंतचं ऑडिशन पाहून असं वाटते की आजकालच्या मुलांमध्ये सहजता आली आहे, कारण त्यांना एक्सपोजर मिळालं. आम्ही लहान होतो तेव्हा एवढं माध्यम नव्हतं, पण आता मुलं मोबाईल टी व्ही बघून, वेगवेगळ्या स्पर्धा बघून खूप काही शिकत आहेत, म्हणून त्यांच्या कामामध्ये सहजता आली. पण हे सगळं असताना त्या मुलांमध्ये काम मिळवण्यासाठीचे जे गांभीर्य आहे ते हरवायचं नाहीये, याची परीक्षक म्हणून मी नक्कीच काळजी घेईन. जेव्हा मी या वयाचा होतो तेव्हा मी महाराष्ट्रभर एकांकिका करत फिरत होतो. मी मूळचा परभणीचा, पण यांच्या वयाचा होतो तेव्हा माझ्या कामाची सुरुवात झाली होती. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा माझं पहिल्या नाटकात मी काम केलं. मी शिक्षणाकडे गरजेपुरते लक्ष दिलं आणि प्रायोगिक स्तरावर केलेल्या स्पर्धा करून महाराष्ट्रभर फिरत होतो. माझ्या प्रवासामधून मी हेच सांगेन की ही स्पर्धा फार महत्वाची आहे. आजकालच्या या संवेदनशील वातावरणातून आपण जिंकू शकतो असं सर्वांना शिकवले जाते, पण आपण हारलो तर त्यातून कसं परत उभं राहायचं हे फार कमी वेळा सांगितलं जातं आणि ते इथून शिकायला मिळणार आहे. अपयश हीच पुढच्या यशाची पायरी आहे. हा अनुभव जेव्हा लाभतो तेव्हा आपल्याकडे येणारे यश जास्त जोरात येते. तेव्हा सर्व स्पर्धकांना हेच सांगेन, प्रवास फक्त एन्जॉय करा. आता ड्रामा ज्युनियर्सचा 22 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार. त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड आहात या ज्युनियर्सना भेटण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.